इच्छेला मन मिळालो आणि तुम्ही मला भेटायला कुठून आलात. तर आता मी आपलं तुमचं म्हणून घेतो की नाव तुमचं नाव पूर्ण नाव सर. माझं नाव संजय रेंगत जाधव, राहणार दुसर तालुका मोताळा बुलढाणा. अच्छा सर, मला समोर मला तुमच्या तंत्राची माहिती यूट्यूबवरून मिळाली. ओके. मी लॉकडाऊनमध्ये असंच म्हणजे असं रिकामपण होतं घरी, शेतीच करतो पूर्ण, तर ते पाहत बसलो, त्यात तुमचे व्हिडिओ दिसले. त्यात मला एक जळगाव जामूर तालुक्यातला शिवलाल पिजारे म्हणून, अच्छा, त्यांचा एक व्हिडिओ दिसला. ओके. तो व्हिडिओ दिसल्यानंतर माझी असं झालं की आता यांची बी शेती कधी वाहतो, कारण ते 2 एकरावरच शेतकरी होते आणि गरीब कोरडवाले. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या शेतात 150 गरी पक्की आहे आणि 100 ते 150 वरून पाती फुलं आहे. ते पाण्याची माझी एवढी तळमळ झाली की मी लगेच दुसऱ्या दिवशी मोटरसायकल घेतली, एक माझ्यासोबत मित्र घेतला आणि त्यांच्या शेतात गेलो. मग तिथे गेले, कारण तो मी व्हिडिओ पाहिला होता त्यात होतं दूध का दूध पाणी का पाणी, हा असा व्हिडिओ होता. म्हणजे शेजाऱ्याच्या शेतामध्ये त्याच्यापेक्षा मोडाली पराडी असून त्याला काहीच नव्हतं. मी मला वाटलं की आता कधी पाहतो कधी नाही असं झालं. अच्छा. नंतर मी त्या शेतात गेलो, त्यांच्या घरी गेलो, त्यांनी घर पाहतो, त्यांचं घर एकदम गरिबीची परिस्थिती. बरोबर. मग मी त्यांना विचारलं बा हे खरं आहे का तुम्ही 2 एकर शेती 4x4 केलेली आहे का? तर म्हणे हो. तर त्यांनी पहिले त्यांना वाटलं पहिले शेतात चाला नाही, म्हणे पहिले चहा घ्या. बरोबर. तर चहा पाणी घेतलं, ते शेतात गेलो, गारा होता, पायदल गेलो खूप लांब त्यांच्यासोबत पायाला. तर तिथं गेलो, खरोखर अशी परिस्थिती होती त्यांची की करोडो 2 एकर शेती आणि एवढा जबरदस्त प्लॉट बसला होता मिळून भाऊ की म्हणजे सरासरी 150 गरी पक्की होती आणि झाड एवढं सुटसुटीत की कितीही जरी समजा घरी म्हणतो त्याला पाऊस जर चालू राहिला असता तर तयारी खराब नसली झाली. एवढं पाऊस एवढं मन प्रसन्न झालं. बरं, झाडाचा घेरा पाहण्यात आला का तुम्हाला? चार मंजाचा असा सुंदर पूर्ण 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 पाहिलं, बारकाईनं पाहिलं असं ना, एवढं की त्या शेतामध्ये 1 तास झालं. व्हेरी गुड. हा कैऱ्या मधून सर्व आणि त्यांच्या शेजारी त्यांनी ते दुःख दूध पाहिजे पाहिजे तेही पाहिलं, 3-4 शेत पाहिले. तर खरोखर त्या शेतामध्ये 10 कैरेही नव्हते मिळून. आणि आपल्या शेतामध्ये दादा 150 कैरी पक्की आणि 150 ते 200 पाती फुलं वरती होते. सांगतो मी की 325 हे मी नाही आता शेतकरी सांगतात. आणि त्या शेतामध्ये म्हणजे तो जो शेतकरी असा होता एकदम गरिबीतून म्हणजे गरीब शेतकरी आणि मी हाच विचार केला की हा माणूस हे कसं काय तंत्र एवढा विश्वास कसा ठेवू शकते. चार बाय चार त्यानंतर मग एक शेत दुःख पाणी म्हणजे 10 कैऱ्या आणि त्याच्या पिकटे शेतकऱ्यानं किसानामध्ये शेतकऱ्यांना ऐकलं होतं. तर त्यांच्या शेतात पण 100 कैरी बघतो आणि त्यांनी 2-3 शेत दाखवले, एक 5x5 इंचचा कोकण प्लॉट छान होता आणि तिथून माझा विश्वास बसला. आणि त्यानंतर मी यावर्षी कारण माझी तूर खूप कमी होती आणि ते अर्ली व्हरायटी लावली असल्यामुळे तिला ज्यावेळेस हे तंत्र आपल्याला सगळं माहिती पडलं त्यावेळेस तिला फुलं पण येऊन गेले होते, त्याच्यामुळे मी तुरीवर घेतलं नाही. आता हरभरा सुरुवातीपासून घेतला. तर हरभरा मला लावायचा होता 2x2 वरती, कारण मला विश्वास तेव्हा बसला होता तुमचा. बरोबर. 2x2 वरती लावला होता, पण असं झालं की त्यावेळेस कापसाची वेचणी अशी चालू होती की बाया भेटत नव्हते, त्याच्यामुळे मी ट्रॅक्टरने पेरलं, डीबे पेरणी यंत्राने. आणि ती बियाणं घेतलं, 1 किलो 9 किलो बियाणं पडलं माझं. 9 किलो फक्त, खूप छान 9 किलो बियाणं पडलं. आणि 3.5 एकराचा प्लॉट आहे आज, म्हणजे अशी कंडिशन आहे की त्या तसं चालता येत नाही चांगलं, एवढा टॉप गेला, पूर्ण झाकला गेला, पूर्ण पॅक झाला असेल, पूर्ण पॅक, गादी चांगली चांगली गादी, पूर्ण शेतात गादी बसली आहे. एकदा म्हणजे खायला पण गोड लागते, सांगायचं उदासी तंत्र नाही. म्हणजे कसं आहे सुंदरजी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पहिले जे शेतामधून लवकर आपण 2 वाजता घरी 3 वाजता घरी, आज खरंच सांगा संध्याकाळ झाली अंधार पडला तरी घरी जायची इच्छा होते. मित्रांनो, ते करून दाखवायचं ते ज्या शेतकऱ्याचं मन शेतात लागतच नव्हतं आज त्याची बायको म्हणते चला ना घरी 7 वाजले काम थोडं, म्हणजे तू आज संध्याकाळ झाली अंधार पडला तरी त्याचं मन इथे लागतं शेतामध्ये. ही एक परिवर्तन भावना मी सांगणार आहे तुम्हाला या बाबतीत. बरं, आता तुमचं थोडंसं म्हणत असतो की काय वाटतंय तुम्हाला आता उदासी तंत्र भेटलं तर काय आनंद आहे आणि काय करत आहे तुम्हाला? एक दिवसभर रात्री 9-10 वाजेपर्यंत व्हिडिओ बघत होते आणि ते त्यांना कुठं लाईक पत्र तो मारून भेटा शेतकरी, ते कुठं भेटतील मला कसे भेटतील तिकडे आपलं कोणी नाही. यांनी तर असं चौकशी करून त्यांना समजली कोणतं कोणतं गाव होते
बरं मग तुम्ही असं म्हणायचं नाही का ठेवा त्या उदासीला बाजूला रात्री 10 वाजता 10:30 झोपा त्या उदासीला बाजूला ठेवा छान ना पण एक सुंदरी मला सांगा की आपण एक विश्वास जागृत झाला ना की आपण काहीतरी करू शकतो वेगळं आपण काहीतरी प्रगती करू शकणार आहे आता आपले दिवस पालटणार आहे असं वाटतंय ना वाटतंय निश्चित मला तेच करायचं मी त्यांना सोबत त्याच्यासाठी आणला तर मित्र आहे मित्राची पत्नी आहे ते यांना पण माहिती यांनी पण हरभरा या तंत्राने पेरलेला आहे आता मी साहेब 1-7 किलो पेरला सा बात आहे 7 किलो हा मी संजय क्षेत्रा शिंगोटे गाव गुप्त तालुका मोताळा म्हणजे आता हे नंतर माझ्या मित्रांनाच ते कपाशी वगैरे पाहिल्यानंतर समजा मग हरभरा पेरला आहे ना आता मी नवी म्हणजे कपाशी काढून तिच्यात हरभरा पेरला तर मी 1-7 किलो टाकले 7 किलो फक्त हात लावून हो आणि ते तुमच्या तंत्रांना सगळं ते खत सगळं तुम्ही 2 चमचे अभिनंदन अभिनंदन तुम्ही क्या बात आहे म्हणजे मला न भेटता न पाहता तुम्ही इतका मोठा विश्वास 40 किलो 30 किलो वरून एकदम 7 किलो पेरला बरं म्हणजे 2 एकरामध्ये 14 किलो मी ना 20 किलो आणाल ती भिजवाई पण ते 14 किलो पडले 6 किलो ओके मी तेच सांगू लागलो विश्वास हा शब्द मला प्रत्येकाच्या तोंडातून ऐकायचा आहे सर मग आता यावर्षी मी आता कपाशी नाही मला हरभऱ्याचं सांगा ना हरभऱ्याचं आता म्हणजे लेट आहे तो आता म्हणजे फुल झुंकून राहिलं त्याचं हो तर म्हणजे एक फवारणी राहील त्याची पुटवेरी एक फुल आहे एकदम चांगले हो हो चांगले दादासाहेब तुम्ही ताबडतोब K60 मागवा उद्या यांना K60 द्या आला का बात आहे आलं त्याला फार छान आणि K60 द्या यांना आणि ते पण किती 2 म्हणजे चुनखडीचं 1 एकर आहे ना 1 लिटर माझ्याकडून द्या यांना ते 1 लिटर माझ्याकडून द्या आणि यांच्या शेतात उद्या फवारणी झाली पाहिजे K60 आणि चुनखडीच्या रानात आपण त्याचं उत्पादन काढतो मी आता आपल्याकडे घटक आहे ना हा आपण दगडावर पाषाणावर आपण पीक घेतलेलं आहे माहिती आहे तुम्हाला आपण शेतकरी इतके मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्हाला जर पाहायचं असेल की मी पाषाणावर पीक घेतो जे 20 वर्षापासून शेत पडीत होते आणि गुरं चरत होते कुठेतरी गवत उगवत होतं त्या पाषाण जमिनीवर आम्ही कसे पिकं घेतो हे जर पाहायचं असेल तर तुम्ही किनोळा या गावात जा आणि कोंडूळ या गावात जा की आम्ही दगडावर पिकं घेतो आहे सध्या आमची हळद पाहिला का कोणी हळद आणि अद्रकीचा व्हिडिओ असतो डुपलेचा की तुम्ही काय करा सबस्क्राईब करून बेल दाबून ऑल दाबा आणि त्याच्यात व्हिडिओ पाहत चला की पाषाणावर आपण कसे पिकं घेतो तर कसं वाटतंय आज तुम्हाला छान वाटतंय ना आणि एक विश्वास वाटला ना पण हे पहा निश्चितपणे मी सांगतो तुमचं भविष्य इतकं उज्ज्वल आहे तुम्हाला उदासी तंत्राची साथ परमेश्वराने दिली हे ज्याच्या भाग्यात आहे त्याच शेतकऱ्यापर्यंत उदासी तंत्र पोहोचतं नाही तर सख्खा भाऊ करतो दुसरा भाऊ करत नाही तर भाग्य पाहिजे त्याला आता माझे मित्र म्हणजे घाटावरती त्यांनी कपाटी पेरेला त्यांनी सांगितलं त्याने 2 फवारी जे किती नेले ते म्हणतात 100% रिझल्ट आहे टमाट्याचे फोटो व्हिडिओ टाकले 100% रिझल्ट बाप बाप दाखव नाही तर श्राद्ध कर दादा फोटो घ्या मी तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो लाव हात आणि असे जर तुमचं मला सहकार्य मिळालं जास्त नाही 2 वर्षात पूर्ण महाराष्ट्र काबीज करून प्रत्येक शेतकरी मी भाषणात बोलत असतो माझ्या 2 वर्षाची मला संधी द्या 5 एकर ज्याच्याकडे शेती आहे आणि त्यांनी 2 वर्ष जर मला संधी दिली तर तुमच्या घरासमोर मी 4 व्हीलर शोरूमची 4 व्हीलर उभी करून दाखवतो इतकी ताकद आपल्याला
चला धन्यवाद खूप खूप अभिनंदन तुमचा आणि तुमचं भविष्य खूप चांगलं.